विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रतिदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 2 मार्च 2021। आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम आपण अजूनही जर चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता। तसेच विद्यार्थी मित्रांनो, येणारी जी काही महाराष्ट्र पोलीस भरती असणार आहे 2021 ची, ती जवळपास 12,500 जागांसाठीची भरती असणार आहे। मी अशी आशा बाळगतो की तुम्ही सर्वजण खूप चांगल्या पद्धतीने तयारी करत असताल। परंतु तयारी करत असतानाच तुम्हाला ऑनलाईन मॉक टेस्ट देणं सुद्धा खूप गरजेचं आहे, कारण की परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपाची आहे। म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत 20 दिवस 20 परीक्षा संची सिरीज। या ठिकाणी ही जी काही मॉक टेस्ट असणार आहे ती 10 मार्च 2021 ते 30 मार्च 2021 यामध्ये होणार आहे। ही जी काही परीक्षा असणार आहे त्या परीक्षेचं स्वरूप ऑनलाईन असणार आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईलवरती सुद्धा ही परीक्षा देऊ शकणार आहात। परीक्षेचा जो काही अभ्यासक्रम आहे, पॅटर्न आहे, तो पोलीस भरतीच्या जाहिरातीनुसार असणार आहे। आणि जेव्हा तुम्ही ही मॉक टेस्ट देताल तेव्हा मॉक टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला या मॉक टेस्टचं व्हिडिओ सोल्युशन, आन्सर की आणि पीडीएफ सुद्धा प्राप्त होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त 300 रुपयांमध्ये पडणार आहेत। परंतु या ठिकाणी आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी काही सवलत दिली आहे। जर तुम्ही मराठी स्टडी हा जर कुपन कोड तुम्ही युज केला तर तुम्हाला 100 रुपये ऑफ सुद्धा भेटणार आहे, म्हणजे 200 रुपयांमध्ये 20 प्रश्न संच। तर मी अशी आशा बाळगतो की तुम्ही सर्वजण ही टेस्ट सिरीज बाय करताल। 200 रुपयाला फक्त टेस्ट सिरीज आहे, 10 रुपयाला पेपर तुम्हाला पडणार आहे। या टेस्ट सिरीजची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, सिम्पली त्याला क्लिक करा, ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि टेस्ट सिरीज बाय करताना फक्त मराठी स्टडी हे कूपन वापरायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला 100 रुपये ऑफ सुद्धा भेटून जाईल। चला तर विद्यार्थी मित्रांनो, मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर जाणून घेऊया। काय होता प्रश्न? 2023 चा हॉकी वर्ल्ड कप कोणत्या राज्याच्या स्टेडियम मध्ये होणार आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाइप करून सांगितलंय, पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे। ओडिसा राज्यामधील बिरसा मुंडा या ठिकाणी 2023 चा हॉकी वर्ल्ड कप आयोजित होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे काय बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम आहे हे आपल्या भारत देशातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम आहे, ही सुद्धा गोष्ट एका कोपऱ्यामध्ये लिहून घेऊ शकता। आता वळूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिल्याकडे। नेहमीसारखं टोटल 12 प्रश्न असतील। खालील प्रमाणे अनुक्रमे जैविक शेती आणि कॉन्ट्रॅक्ट शेती करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? सिक्कीम तमिळनाडू, तमिळनाडू सिक्कीम, मध्य प्रदेश महाराष्ट्र की सिक्कीम महाराष्ट्र? तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सिक्कीम तमिळनाडू हे अनुक्रमे जैविक शेती आणि कॉन्ट्रॅक्ट शेती करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे। आता एकाखाली एक 3 गोष्टी लिहून घ्या। पहिली गोष्ट, सिक्कीम हे राज्य देशातील पहिले राज्य बनले आहे, कशासाठी? जैविक शेती करण्यासाठी। दुसरा पॉइंट लिहून घ्या, तमिळनाडू हे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे, कशासाठी? कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगसाठी। आणि तिसरा एक पॉइंट लिहून घ्या, मध्य प्रदेश हे राज्य देशातील पहिले राज्य बनले आहे, कशासाठी? काऊ टॅक्स घेण्यासाठी। अशा प्रकारे पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, कोणत्या देशामध्ये सामूहिक लसीकरण मोहीम नुकतीच सुरू करण्यात आलेली आहे? फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया की चीन? तर या ठिकाणी 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, साऊथ कोरिया। म्हणजेच काय? दक्षिण कोरिया या देशामध्ये नुकतेच सामूहिक लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे। आता अजून एक प्रश्न एका साईडला लिहून घ्या, दक्षिण कोरियासोबत अजून कोणत्या देशामध्ये सामूहिक लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे? तर त्या देशाचं नाव आहे अल्जेरिया, जो की उत्तर आफ्रिकेतील एक देश आहे। यासोबत म्हणजेच दक्षिण कोरिया आणि अल्जेरिया या दोन्ही देशामध्ये सामूहिक लसीकरण मोहीम नुकतीच सुरू झाली आहे। याला इंग्लिशमध्ये काय म्हणता येईल? मास वॅक्सिनेशन कॅम्पेन। तर दक्षिण कोरियाबद्दल बऱ्याच दिवसांनी आपण ऐकलं आहे, तर लगेच दक्षिण कोरियाबद्दल रिव्हिजन करून घेऊया। पहिली गोष्ट, आजाला दक्षिण कोरियाचा झेंडा, जेणेकरून लक्षात ठेवायला सोपं जाईल। अध्यक्ष आहेत दक्षिण कोरियाचे मून जे इन, पंतप्रधान आहेत चुंग से क्यून, राजधानी आहे सिओल आणि चलन आहे, राष्ट्रीय चलन आहे दक्षिण कोरियन वोन। अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक तिसरा, स्टार मार्क करून ठेवा, अलीकडेच कोणत्या देशासह भारताने युद्धबंदी करारावरती स्वाक्षरी केली आहे? अफगाणिस्तान, पाकिस्तान, चीन की भूतान? तर 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्वाभाविक पर्याय क्रमांक बी, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। तर पाकिस्तान या देशासोबत आपल्या भारत देशाने युद्धबंदी करारावरती स्वाक्षरी केली आहे। युद्धबंदी म्हणजे काय? नो सीज फायरिंग, कोणीच कोणाच्या साईडने युद्धाच्या रिलेटेडच्या नियमांचं उल्लंघन करणार नाही, अशा प्रकारचा जे काही करार असतो त्याच्यावरती स्वाक्षरी दोन्ही देशांनी केलेली आहे। तर अशा प्रकारे पाकिस्तान या देशासह भारताने युद्धबंदी करारावर स्वाक्षरी केली आहे, हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा, स्टार मार्क करून ठेवा, कोणत्या राज्य सरकारने महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? महाराष्ट्र, तमिळनाडू,
राजस्थान की गुजरात। तर चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महाराष्ट्र राज्य सरकारने, म्हणजेच आपल्या राज्य सरकारने महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे। मग याचा उद्देश काय? तर याचा उद्देश सुद्धा लगेच लिहून घ्या, ग्रामीण महाराष्ट्रातील महिला सबलीकरण करणे हे याच्या मागचा उद्देश आहे। तर अजून एक गोष्ट महत्त्वाची ठरते अशा प्रश्नाच्या मागे, बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये काय विचारलं जातं, जी एखादी योजना असते ती योजनेचा उद्देश तर विचारला जातोच जातो, कोणत्या राज्यात सुरू केले हे पण विचारलं जातं, परंतु ती योजना कधी लॉन्च झाली हे सुद्धा विचारलं जातं। तर ही जी काही महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजना आहे ती येत्या 8 मार्च 2021 पासून सुरू होणार आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये। या ठिकाणी मग आपल्या महाराष्ट्र राज्याबद्दल वर्णन करण्यात आलं, तर महाराष्ट्र राज्याबद्दल लगेच थोडक्यात रिव्हिजन करून घेऊया। पहिली गोष्ट, आपल्या राज्याची स्थापना झाली 1 मे 1960 ला। मला सांगा याच दिवशी अजून कोणत्या राज्याची स्थापना झाली आहे, जर कोणाला माहित असेल तर अवश्य कमेंट करून तुम्ही सांगू शकता। मुख्यमंत्री आहेत आपले उद्धवजी ठाकरे, राज्यपाल आहेत भगतसिंग कोश्यारी आणि राजधानी आहे मुंबई। या ठिकाणी 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, ते कोणकोणते आहेत, चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा। आणि धरणाच्या बाबतीत पाहिलं तर 4 महत्त्वाचे धरण आहेत, उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना। अशा प्रकारे 4 हे महत्त्वाचे धरण आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा, नुकतेच राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे, 25 फेब्रुवारी, 26 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी की 28 फेब्रुवारी। तर 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 28 फेब्रुवारीला दरवर्षी आपण नॅशनल सायन्स डे म्हणजेच काय, राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून आपण साजरा करण्यात येतो। या ठिकाणी अजून एक महत्वाचा पॉईंट लिहून घ्या साईडला, भारतीय भौतिक शास्त्रज्ञ सर सी व्ही रमन ओ यांनी रमन परिणामाचा शोध लावला होता, ही सुद्धा गोष्ट एका साईडला स्टार मार्क करून ठेवा आणि शास्त्रज्ञाच्या नावाला स्टार मार्क करून ठेवा किंवा अंडरलाईन करून ठेवा। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6वा, कार्बन वॉच सुरू करणारे प्रथम केंद्रशासित प्रदेश कोणते ठरलेले आहे, म्हणजेच असं कोणतं प्रथम किंवा पहिले केंद्रशासित प्रदेश आहे ज्या ठिकाणी कार्बन वॉच सुरू करण्यात आलेला आहे, दिल्ली, लद्दाख, चंदीगड की यापैकी नाही। 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, युनियन टेरिटरी ज्याचं नाव आहे चंदीगड, म्हणजेच चंदीगड ही प्रथम केंद्रशासित प्रदेश ठरलेला आहे ज्या ठिकाणी कार्बन वॉच आता सुरू करण्यात आलेला आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा, नुकत्याच कोणत्या राज्य सरकारने लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू करण्याची घोषणा केली आहे, लसीकरण त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो, वॅक्सिनेशन असं सुद्धा म्हटलं जातं लसीकरणाला इंग्लिशमध्ये। तर अशा प्रकारे हा जो काही लसीकरणाचा दुसरा टप्पा आहे तो सुरू करण्याची घोषणा कोणत्या राज्याने केली आहे, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश की राजस्थान। तर 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गुजरात या राज्य सरकारने लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू करण्याची नुकतीच घोषणा केली आहे। मग या ठिकाणी हे जी काही घोषणा केली आहे ती गुजरात राज्याने केली आहे, तर लगेच गुजरात राज्याबद्दल थोडक्यात परंतु महत्वाच्या गोष्टीवरती रिव्हिजन टाकून घेऊया। पहिली गोष्ट, गुजरात राज्याची विद्यार्थी मित्रांनो स्थापना झाली 1 मे 1960 ला, मुख्यमंत्री आहेत विजयभाई रुपानी, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि गुजरात राज्याची राजधानी आहे गांधीनगर। विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 3 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, ते कोणकोणते आहेत, गीर, ब्लॅकबक आणि वनसदा। आणि 5 महत्वाचे धरण आहेत, ती कोणकोणती आहेत, सरदार सरोवर, उकाई, काडना, दंतीवाडा आणि धारोई। अशा प्रकारे पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8वा, कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान FME योजना सुरू केलेली आहे, लॉंग फॉर्म लिहून घ्या, मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइजेस, मणिपूर, महाराष्ट्र, मेघालय की मिझोरम। 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मणिपूर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान FME योजना नुकतीच सुरू केली आहे। मग याच्याबद्दल सुद्धा लगेच एक नोट लिहून घ्या, महत्वाची नोट आहे, स्टार मार्क करून लिहून घ्या, मायक्रो फूड प्रोसेसिंग युनिट्स शेतकरी उत्पादक संस्था यांना आर्थिक, तांत्रिक आणि व्यावसायिक सहाय्य प्रदान करणे हे या योजनेच्या मागचा उद्देश आहे। तर अशा प्रकारची जी काही योजना आहे पंतप्रधान FME योजना ती मणिपूर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुरू केली आहे। तर या ठिकाणी मणिपूर राज्याबद्दल वर्णन करण्यात आलं, तर लगेच मणिपूर राज्याबद्दल थोडक्यात रिव्हिजन करून घेऊया। पहिली गोष्ट, मणिपूर राज्याची स्थापना झाली 21 जानेवारी 1972 ला, मुख्यमंत्री आहेत सध्याचे एन बिरेन सिंग, राज्यपाल आहेत नजमा हेपतुल्ला आणि मणिपूर राज्याची राजधानी आहे इम्फाळ। या ठिकाणी दोनच परंतु बऱ्याच वेळेला विचारलेले राष्ट्रीय उद्यान आहेत ते कोणकोणते आहेत, किबुल लामजाओ आणि सिरोही, आणि दोनच महत्वाचे धरण आहेत, त्यांचे नाव आहे खुगा आणि टिपैमुख। क्लिअर, अशा प्रकारे पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9वा, OLX ऑटोचे नवीन ग्लोबल CEO म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आला आहे। तर बऱ्याच वेळेला आपण हा शब्द आता किंवा हे ऍप आपण मोबाईलमध्ये आता यूज केलेला आहे किंवा वापरलेला आहे, OLX, विजय जोशी,
शक्ती कुमार गुप्ता, गौतम कुमार की गौतम ठाकर? तर नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, गौतम ठाकर। या व्यक्तींना ओएलएक्स ऑटोचे नवीन ग्लोबल सीईओ म्हणून त्यांना नुकतेच घोषित करण्यात आलेलं आहे। तर अशा प्रकारे पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10। स्टार मार्कून ठेवा, विचारला जाण्याची शक्यता आहे। नुकतेच रेटिंग एजन्सी आयसीआरएने चालू आर्थिक वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत किती टक्के घट होण्याचा अंदाज वर्तवलेला आहे? 5%, 6%, 7% की 8%? 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 7%। एवढे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये घट होण्याचा अंदाज वर्तवलेला आहे कोणी? रेटिंग एजन्सी, आणि तिचं नाव काय आहे? आयसीआरए असं तिचं नाव आहे। अशा प्रकारे पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11। टाटा इनोव्हेशन फेलोशिपसाठी नुकतीच कोणाची निवड झालेली आहे? नरेंद्र मोदी, उत्तम लाहिरी, राजनाथ सिंह की नितीन गडकरी? तर 11 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उत्तम लाहिरी। तर उत्तम लाहिरी यांना टाटा इनोव्हेशन फेलोशिपसाठी नुकतीच त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पाहूया पुढचा प्रश्न, म्हणजे आजचा शेवटचा प्रश्न। अलीकडेच इराक अली गरीब शविली कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे किंवा ते निवडले गेलेले आहेत? जॉर्जिया, जपान, घाना की रशिया? तर 12 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जॉर्जिया नावाचा जो काही देश आहे त्या देशातील नवीन पंतप्रधान म्हणून इराकली गरीब शविली यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कारण ते महत्वाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे। जॉर्जिया देशाचे जुने पंतप्रधान म्हणजे यांच्या अगोदर कोण होते? जिओर्गी गखारिया, हे सुद्धा नाव लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे। मग या ठिकाणी जॉर्जिया या देशाबद्दल बोलण्यात आलं, तर जॉर्जियाचे सध्याचे अध्यक्ष आहेत सलोम झहोर बीचविली, राजधानी आहे तबिलिसी आणि चलन आहे जॉर्जियन लारी। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न, उपक्रम, कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेमध्ये, हा कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर अवश्य व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकता। आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, नुकतेच कोणत्या राज्य सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय नुकतेच वाढवलेले आहे? महाराष्ट्र, तमिळनाडू, मध्य प्रदेश की गुजरात? तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा। या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु विद्यार्थी मित्रांनो प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे। आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं याचं सुद्धा अनुकरण करणं तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे। आणि जसं की तुम्हाला मी सांगितलं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, कशाची दिली आहे? पोलीस भरतीच्या सराव प्रश्नपत्रिकांची लिंक दिली आहे। जर तुम्ही इच्छुक असाल एक पेपर देऊन बघा, तुम्हाला जर पॅटर्न आवडला, तुम्हाला जर पेपर जर व्यवस्थित वाटला तर बाकीचे टेस्ट सिरीज तुम्ही विकत घेऊ शकता, ठीक आहे? तर अशा प्रकारे जर पोलीस भरती सुद्धा तुम्ही तयारी करत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे, परंतु अभ्यासासोबत सोबतच प्रॅक्टिस करणं हेही तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे, ठीक आहे? तर त्याही पोलीस भरतीची टेस्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। अवश्य मी अशी आशा बाळगतो की सर्व जणांनी तुम्ही ते परचेस करताल, प्रॅक्टिस करताल, आणि काही अडचण आली तर बिंदासपणे चॅट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता, ठीक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल। या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा, ठीक आहे? या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा, तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता। आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल, ठीक आहे? आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद।